आणि जे प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नांना जे यश आलेलं आहे त्याची आपण भरभरून कौतुक करायला हवं, परंतु कौतुक न करता कुठेतरी आपण पाय खेचण्याचं काम करतो ते करू नये असं मला वाटतं. कारण आपण चांगल्या गोष्टींना सहयोग करायला हवा, सपोर्ट करायला हवा. आज ज्या लोकांनी एवढे प्रयत्न केलेले आहेत, मला सांगा जे तुम्ही कमेंट करताय तुम्ही किती प्रयत्न केले, तुम्ही किती फेऱ्या मारल्यात कामगार. नमस्कार मंडळी, मी परशू सुके, पीपल परशू या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, माझी जी टॉपिक असते चॅनलची ती वेगवेगळ्या टॉपिकवर मी काम करत असतो. मला वाटलं की आज एक टॉपिक आहे जी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. शक्यतो मला वाटतं ह्या टॉपिकवर मी कधी बोलत नाही, कारण विटेकर वगैरे साहेबांचं चॅनल आहे, त्याच्यामुळे मला वाटत नव्हतं की मी कधी त्यावर आपल्या मंडळाच्या बाबतीत व्हिडिओ बनवेन. कारण प्रवीण विटेकर जे आहेत ते आपल्याला वेळोवेळी अपडेट करत असतात आणि सगळ्यांना माहिती देत असतात, त्याच्यामुळे मी कधी व्हिडिओ बनवण्याच्या मागे लागलेलो नाही. परंतु आजची गोष्टच अशी होती मित्रांनो, मलासुद्धा वाटलं की हा आनंद आपण आपल्या सर्वांसमोर व्यक्त करावा, त्यासाठी हा मी व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे मित्रांनो. मित्रांनो, आजचा जो मुद्दा होता जो बऱ्याच वर्षाकाळापासून प्रलंबित होता तो म्हणजे वर्दी, सुरक्षा जवानांची वर्दी कधी चेंज होणार. मला वाटतं त्यासाठी बरेच संघटनांचे प्रतिनिधी काम करत होते, सर्व एकत्र आल्या होत्या संघटना आणि त्यांनी बरेच प्रयत्न केले होते, परंतु यश काही मिळत नव्हतं, यश हाताला लागत होतं परंतु ते हातातून निघून जात होतं, अशी परिस्थिती होती. आणि एकदाचं ते यश आपल्याला मिळालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो. आणि मला वाटतं त्यासाठी मी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींचे आभार मानेन, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक न्याय संघटना व त्याच्या अध्यक्षा सौ अश्विनीताई सोनावणे यांचेसुद्धा खूप खूप आभार मानेन, कारण त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांनी उपोषण केलं, त्याच्या कठोर उपोषणानंतर मला वाटतं कामगार मंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले, त्याचबरोबर त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी बरेच ज्या संघटना आहेत त्यांनीसुद्धा त्यांना सपोर्ट केला. आणि मला वाटतं येणाऱ्या काळातसुद्धा आपल्याला ह्या सर्व संघटनांची मदत हवी असणार आहे, त्यासाठी अशीच एकता मला वाटतं सर्वांची असायला हवी. जशी सुरक्षा रक्षकांनो तुम्हालासुद्धा सांगेन मी, तुमच्यामध्ये सुद्धा एकता असू दे आणि हे जे आपल्या संघटना आहेत यांनासुद्धा आपण एक आणायचा नक्कीच प्रयत्न करू. जे आलेले नाहीत त्यांनासुद्धा आपण सोबत आणू. आज खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, आपल्या सुरक्षा जवानांना खाकी वर्दी मिळालेली आहे. कामगार मंत्र्यांनी आपल्या तोंडून सांगितलेलं आहे की आजचा जो मुद्दा होता जो बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित मुद्दा होता तो मी पूर्ण केलेला आहे, सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी देण्यात आलेली आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिका चे जवान जे ज्या पद्धतीने वर्दी वापरतात, खाकी कलरची वर्दी वापरतात, त्या पद्धतीची वर्दी असणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हा जो आनंद आहे नक्कीच तुम्ही आपल्या परिवारासोबत आनंद साजरा करा, कारण हा खूप प्रलंबित विषय होता आणि तो कुठंतरी आपल्याला पूर्ण झालेला पाहायला मिळतो आहे. आणि ते यश जे यश आहे ते असंच मिळालेलं नाही, त्यासाठी कठोर मेहनत आहे आपल्या संघटनेनी आणि त्या संघटना सर्व संघटनांचा मी खूप खूप परत एकदा आभार मानतो. आणि असेच प्रयत्न करा, कारण अजून बरेच प्रलंबित प्रश्न आहेत ते तुमच्याद्वारे आम्हाला सोडवायचे आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं झालं तर ज्यावेळी विटेकर साहेब यांनी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केला होता, सोबत मंत्री होते आपले कामगार मंत्री खाडे साहेब होते, त्यांनी आपल्या तोंडीसुद्धा सांगितलेलं आहे की सुरक्षा रक्षकांसाठी कशा पद्धतीने आम्ही वर्दी चेंज केली, ह्याच्यापूर्वी काय प्रयत्न केले होते, सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि खरंच ते बऱ्याच काळानंतर असा आनंद आपल्याला मिळतोय. मित्रांनो, हा आनंद नक्कीच साजरा करा, कोणत्याही भूलतामांना बळी पडू नका. कारण मी आता विटेकर साहेबांचे व्हिडिओ आल्यानंतर बऱ्याच कमेंट वाचल्या, काही लोक म्हणतात पॅरामिलिटरी वर्दी पाहिजे, खाकी नको. अरे बाबांनो, जे भेटले ती घ्या, कारण खाकी वर्दी का वाईट आहे का? आपल्याला जी वर्दी मिळालेली आहे ती नक्कीच आपण स्वीकार केला करायला हवा, कोणत्याही गोष्टींना आपण बळी पडता कामा नये. कारण बऱ्याच कमेंटमध्ये मी हे सुद्धा वाचलेलं आहे की बाबांनो त्याचा जी आर निघाला आहे का? जी लोक अशी काळजी करत असतील ना, जी आर वगैरे नक्कीच निघालेला आहे असं समजायला काही हरकत नाही, आपण त्याचा आनंद साजरा करायला काहीच हरकत नाही. अशीच पाहिजे होती, तशीच पाहिजे होती मित्रांनो, त्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. असे जे प्रश्न करणारे त्यांच्यासाठी मी बोलतोय की मित्रांनो, असे जे तुम्ही प्रश्न करताय ते अत्यंत चुकीचं आहे. आणि जे प्रयत्न करतात त्यांच्या प्रयत्नांना जे यश आलेलं आहे त्याचे आपण भरभरून कौतुक करायला हवं, परंतु कौतुक न करता कुठेतरी आपण पाय खेचण्याचं काम करतो ते करू नये असं मला वाटतं. कारण
आपण चांगल्या गोष्टींना सहयोग करायला हवा, सपोर्ट करायला हवा. आज ज्या लोकांनी एवढे प्रयत्न केलेले आहेत, मला सांगा, जे तुम्ही कमेंट करताय, तुम्ही किती प्रयत्न केले, तुम्ही किती फेऱ्या मारल्यात कामगार मंत्र्यांकडे, तुम्ही किती वेळा मंत्रालयामध्ये गेला, हा विचार नक्की करा. जे प्रयत्न करतात, ज्यांनी आपली चपल झिजवली, ते लोकांचे आपण आभार मानायला हवेत. कारण त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, कित्येक वेळा कामगार मंत्र्यांकडे जावं लागलं, मंत्रालयामध्ये फेरफटके मारावे लागले, त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला हे यश मिळालेलं आहे. आणि हे यश आपण साजरं करायला हवं, त्याच्यावर आश्चर्य नाही ओढायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं होतं मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे, माझीसुद्धा चॅनल आहे. नक्कीच तुमच्याद्वारे मी काही असे मोजकेचे प्रश्न असतील किंवा मला वाटत नाही की मी घेऊन येईन, कारण ॲक्च्युली विटेकर साहेब आपल्यासोबत आहेतच, त्याच्यामुळे ते वेळोवेळी अपडेट करत असतात. त्याच्यामुळे मला नाही वाटत की माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला काही प्रश्न मी तुमच्यासमोर प्रश्न घेऊन येईन. कारण जर एक दोन व्यक्ती जर आपले घेऊन येत असतील आपले प्रश्न, तर आम्हाला तुमच्यापर्यंत अपडेट करायची काही, अपडेट द्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. परंतु असे काही आनंद जे असतील, त्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येत जाईन तुमच्यासमोर. मित्रांनो, तुमच्यासारखाच मी सुद्धा आहे, मलासुद्धा खूप आनंद झालेला आहे. आपल्याला खाकी वर्दी मिळालेली आहे, याचा आनंद माझा मलासुद्धा गगनात मामिना झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अजून काही मी जास्त बोलणार नाही, व्हिडिओ वाढवणार नाही, बस एवढंच मला बोलायचं होतं. यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. काही चुकले असल्यास, काही लोक नाराज झाले असल्यास, तर नक्की माफ करा मित्रांनो. परंतु जे सत्य आहे ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. जे आपल्याला सपोर्ट करतात, ज्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत, ज्या लोकांनी ह्या गोष्टीसाठी वारंवार मंत्र्यांची भेट घेतलेली आहे, त्या लोकांचे आपण नक्कीच आभार मानायला हवेत, ना की त्यांचे पाय ओढायला हवेत. तर मित्रांनो, असं करू नका, त्यांना सपोर्ट करा. कारण अजून बरेच प्रश्न आपले मार्गी लावायचे आहेत, ते अशा लोकांकडूनच आपण मार्गी लावू शकतो. आणि ज्या संघटना अजून आपल्यामध्ये एकत्र आलेल्या नाहीत, त्यांनासुद्धा आपण एकत्र घेऊन पुढच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण आपले बरेच प्रश्न मार्गी लावू, एवढंच सांगू इच्छितो. तर मित्रांनो, तुमच्यासारखाच मी सुद्धा आहे, नक्कीच माझ्या चॅनलला सुद्धा प्रेम करा, प्रेम द्या. माझे सुद्धा आता चांगले सबस्क्रायबर झालेले आहेत, परंतु तुमच्या प्रेमानं अजून मला माझे सबस्क्रायबर वाढतील. चॅनलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय टाटा, जय महाराष्ट्र, जय शिवराय.